विद्यार्थी मत हृदयपूर्वक स्वागत कड़े दिन कर्नाटक इतिहास रचने के सहायकारी मूल आधार गमन अदर भाग विवर अदर पुरातत्व शास्त्र मूल आधार गमन भू सर्वे मूलक अथवा एक्सप्लोरेशन भूमिय मेलमई पदरी अवशेष हेगे इतिहास रचिसलागुत्तदे गमनिसिदेवे अर्थात इतिहास पूर्व काल के संबंध इतिहास रचने के अति आवश्यक अदल्लदे इतर कारण महत्व स्थान पड़कोळ्ळुत्तदे भूमियन्नु अळेयुवुदर मूलक प्राचीन अवशेषगळन्नु हेगे तेगेयलागुत्तदे अवुगळन्नु हेगे गुरुतिसलागुत्तदे अवुगळ कालमानवन्नु हेगे कंडुकोळ्ळलागुत्तदे एंदु ईगागले नावु नोड्ता इद्दीवि उदाहरणेगे आ भूपदरिनल्लि हेगिर्तवे सो इतने मणकुंड प्रदेश मणिवे मणिनूल आधरसी अथवा वस्तु आधरसी काल निर्धारल एक्सकर्शन इतिहासकार सिस्टमेटिक एक्सकर्शन अद्वर मूलक ना तक अद्हेअ नेक्स्ट ना सो कर्नाटक हंपी वड़गामली माधवपुर बनवासी गुडनापुर बच्चनगुडली इन्नू अनेक कड़े इतिहासकार भू उत्खनन कार्य कैकारी सो ई प्रदेश प्राचीन अवशेष उत्खनन सोच इंपार्टेंट आगे सो इत मेलभग का भूमिय मेलपद अंदर प्राचीन अवशेष भूमियल हम हमारे अंत गए सिस्टमेटिक ना ट्राय ट्रेंच निर्दिष्ट अलतली भूमियन सिस्टमेटिक उत्खनन प्राचीन अवशेष धक्के आगदे रीतली गए भूमियन अलते मूलक ना हाँ का कम भूमि निर्दिष्ट अलते सो अलते अवशेष आगे गमन सो भाग भूमियन अगली प्रयत्न पाटी ना हाक जगह अदे प्रकार वस्तु नियम सो ना हाथ ट्रेन अब हेगे अंदर आ कल अवशेष पूर्ति ने नोड़ी चैत्य मात देवालय शोध आगे अंत सो नहीं क्लियर गमनको शातवाद संबंध वस्तुशिल्प अवशेष पे भूमि अलग अनेक स्थल ना कर्नाटक इतिहास के संबंध अवशेष गुर्तवेश इतचे पट्टा प्राचीन सहित संशोधन अलू सहित शातवाहन काल के संबंध अवशेष लगे शासन ना इतिहास नडसोदे साध्यवे शासन आज्ञे अथवा बरवण सो ना गमन इंत शासन कल हरगे ताम्रद तगड़ मेले कब्बिण तगड़ मेले जेडी मण मेले मुंत मेले शासन बड़े सो शासन राजकीय इतिहास है सामाजिक इतिहास है आर्थिक इतिहास है कालमान लिपि भाषे राज्य नीति नियम मुंत विषय नम गमन बे शासन कुलमुखवा अत्य अनेक महित नमी लगे बट शासन मत पुनः विंगड़े मातवे आ विंगड़े अलग विषय के अनुगुणी इतना अनुकूल सो दान शासन अली दान संबंध विषय जास्ती धार्मिक शासन धर्म के संबंध विषय आदतात्मक शासन राजन आड़ संबंध महित ज्ञापन शासन वीर मेमोरी शासन विषय गमनकु ना विंगड़े शासन यदि स्टार्ट आगे नम प्रकार कर्नाटक दक्षिण भारत इतिहास अशोकन काल शासन लगभग अर्थात क्रिस्तपूर्व मूरने शतमान सो ಇದಕ್ಕೆ ಅಶೋಕನನ್ನ ಶಾಸನ ವರಿಸಿದ ಮೊದಲ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಶಾಸನಗಳ ಪಿತಾಮಹ ಅಥವಾ ತಂದೆ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗಿದೆ ಸೋ ಅಶೋಕನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 150 ಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕ ಶಾಸನಗಳು ಲಭ್ಯವಾಗುತ್ತವೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಶಾಸನಗಳು ಲಭ್ಯವಾಗುತ್ತವೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿದ್ದಾಪುರ
ರಮದಿರಿ ಮಸ್ಕಿ ಸನ್ನತಿ ಗವಿಊಟ ಮುಂತಾದ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ದೊರೆತಿದ್ದಾವೆ ಹಾಗೆ ಆಂಧ್ರದ ಎರಗುಡಿ ಮುಂತಾದ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ ಈ ಶಾಸನಗಳು ಬ್ರಾಹ್ಮಿ ಲಿಪಿಯಲ್ಲಿವೆ ಸೋ ಅಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಆಂಧ್ರದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಶಾಸನಗಳು ಸಿಗುತ್ತವೆ ಅಶೋಕನ ಕಾಲದ ಸಂಪುಟದ ಶಾಸನಗಳು ಹೇಗೆ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ನೋಡಿದಾದ್ರೆ ಉತ್ತಮ ಉದಾಹರಣೆ ಇರತಕ್ಕದ್ದು ಇದನ್ನ ಲುಂಬಿನಿ ಶಾಸನ ಅಥವಾ ರುಮಿನಿ ಶಾಸನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಈ ಶಾಸನದ ನಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಒಂದು ಅಶೋಕ ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಅಶೋಕ ಲುಂಬಿನಿ ಯಾಕೆ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ ಇದು ಬುದ್ಧ ಜನಿಸಿದ ನಾಡು ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಬೌದ್ಧ ಸನ್ಯಾಸಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಬರೆದಿದ್ದಾನೆ ಅದ ಜೊತೆಗೇನೆ ಈ ಭಾಗದ ಜನ ನೀವು ಬುದ್ಧ ಜನಿಸಿದ ನಾಡು ಹುಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ಪುಣ್ಯವಂತರು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ತೆರಿಗೆಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದೇನೆ ಅಟಭಾಗ್ಯೇಚ ಒಂದೆಂಟಾಸ್ ತೆರಿಗೆಯನ್ನು ನಿಮಗೆ ಹಾಕಲಾಗಿದೆ ಒಂದು ಶಾಸನದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿಗಳು ನಮಗೆ ಬರುತ್ತೆ ತೆರಿಗೆ ಸಿಸ್ಟಮ್ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಈ ಭೂಮಿ ಪುಣ್ಯ ಭೂಮಿ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಹಾಗೆ ಬೌದ್ಧ ಹುಟ್ಟಿದ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೇನೆ ರಾಜ ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಹಾಗೆ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೌದ್ಧ ಅನುಯಾಯಿಗಳು ಇವತ್ತಿಗೂ ಇದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಹೀಗೆ ಒಂದು ಶಾಸನವನ್ನು ಕುಲಂಕುಶವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದಾಗ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳು ನಮಗೆ ಕಣ್ಮುಂದೆ ಬರ್ತವೆ ಹೀಗೆ ಇಂಥ ಶಾಸನಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಗಮನಿಸಬಹುದು ಅದು ಕಲ್ಲುಗಳ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಇದು ಬೇರೆ ಶಾಸನ ಅದರ ಕಲ್ಲುಗಳ ಹೇಗೆ ರಚಿಸಲಾಗುತ್ತೆ ನೀವು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಲಕ್ಷಣಗಳ ಕಾಣ್ತವೆ ಸೊ ಅಶೋಕನ ಮತ್ತೊಂದು ಶಾಸನದ ಉದಾಹರಣೆ ಉಳಿದ ಕರ್ನಾಟಕ ಆಡಳಿತ ರಾಜರ ಇತಿಹಾಸವನ್ನು ನಾಳೆ ದಿನ ನಮಸ್ಕಾರ.